सार्वजनिक सण उत्सव आयोजनाची परवानगी नसताना अकोट तालुक्यातील कुटासा गावात शिवजयंती निमित्त विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरींच्या नेतृत्वामध्ये शुक्रवारी मिरवणूक काढण्यात आली होती। दरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्यामुळे दहीहंडा पोलीस ठाण्यात आमदार मिटकरींसह 300 ते 400 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। एकीकडे महाविकास आघाडीमधील 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे आणि सभा घेत आहेत। याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये आमचं चुकतंय अशी प्रांजळ कबुलीही दिली आहे। टाकाई सूचना आरोग्य खात्याकडून सातत्याने गेले एक वर्षभर आपल्याला मिळत आहेत की आपण मास्क घातला पाहिजे, आपण या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे। आता आम्ही पाळलं नाही म्हणजे सगळं ते चुकीचं आहे जरा, आणि हात सातत्याने धुतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे। कुख्यात गुंड गजा मारणे तळोजा जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ जोरदार रॅली काढण्यात आली। या रॅलीत गजा मारणेंनी जी लँड क्रुझर गाडी वापरली ती राष्ट्रवादीच्या नेत्याची असल्याचं समोर आलेलं आहे। पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील राष्ट्रवादीचे नेते नारायण लगांडे यांच्या लँड क्रुझर गाडीच्या मिरवणुकीसाठी वापर झालेला आहे। दरम्यान आपला गजा मारणेशी संबंध नसून आपल्या कार्यकर्त्याला ती गाडी दिल्याचा दावा नारायण गलांडे यांनी केलेला आहे। दरम्यान गजा मारणे याने राष्ट्रवादीच्या ज्या नेत्याची गाडी वापरली त्या राष्ट्रवादीच्या नारायण गलांडे यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अश्विनी जाधव केदार यांनी। कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा जेल ते पुणे अशी भव्य मिरवणूक निघाली होती आणि या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाल्याचं आपण पाहायला आपल्याला मिळतंय। खरं तर ज्या गाडीतनं ही मिरवणूक निघाली होती ती गाडी पुण्यातल्याच वडगाव शेरी इथल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं आहे हे समोर आलेलं आहे। नारायण गलांडे यांची ती गाडी होती, आपण त्यांच्याशीच बोलूया की नक्की हे प्रकरण काय। सर, ही गाडी तुमची आहे, तुमच्या चुलत्यांच्या नावावर आहे, ती तुम्ही वापरताय, ती गाडी गजा मारणे याला आणण्यासाठी कशी पोहोचली? हे पहा, या प्रकरणात मला काही माहिती नाहीये। मुळातच राहुल दळवी हा आमचा एक मित्र कार्यकर्ता, हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होता। मागच्या 2017 निवडणुकीमध्ये तो माझा कार्यकर्ता होता। आज राहुल दळवी यांनी मला फोन केला आणि भाऊ मला 1-2-3 तासासाठी गाडी हवे, तर या आधी देखील राहुल दळवीला मी गाडी दिलेली आहे आणि म्हणून काही विचार न करता मी होकार दिला। आतापर्यंत जसा उल्लेख केला की मी अनेकांना गाडी देत असतो, मग यावेळी कशासाठी लागते गाडी, कारण इतकी महागाची ही गाडी आहे असंच तुम्ही देतात का ती गाडी? नाही, असं नाहीये। या आधी देखील कार्यकर्त्यांचा समजा हट्ट असेल, एकदम जवळचा जर माझा सहकारी असेल तर काही वेळेस त्याचा हट्ट पुरवावा लागतो। राजकीय लोकांना त्या ठिकाणी आता मागची निवडणूक होती, 600 मतांनी माझा पराभव झाला। आता मी जर फक्त जर नाही म्हटलो असतो त्या कार्यकर्त्याला तो म्हटला असता गाडी माझी किंमत केली का, असं काहीतरी होण्यापेक्षा मी आपलं होकार म्हणून गेलो। माझी ती सवय नाही की कोणाला नाही म्हणायचं। काय आता सध्या स्टेटस आहे, गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे का? कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांनी बोलून घेतलं होतं, डीसीपी मॅडमशी माझं बोलणं झालं, मॅडमनी विचारलं आणि त्या ठिकाणी मी हाच जबाब दिला की राहुल दळवी हा माझा मित्र आणि कार्यकर्ता होता आणि त्याला मी गाडी दिली। पण गजा मारणे आणि गजा मारण्याचे इतर साथीदार किंवा इतर सगळे कार्यकर्ते असू देत, या सगळ्यांशी तुमचा यापूर्वी कधीही संबंध आला आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल नाही, बिलकुल नाही, त्याचा माझा काही संबंधही नाही आणि मी ओळखत नाही। मला दाखवून द्यावं या मागच्या काळामध्ये माझा त्यांच्या बरोबर फोटो असेल किंवा कुठं माझं फोनवरती बोलणं झालं असेल, असं काय आपल्याकडे पुरावा आहे तर मला सांगा ना। कॅमेरामॅन संपत मोरेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।